जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं सखी सन्मान सोहळा अभूतपूर्व प्रतिसादानं पार पडला. विविध स्पर्धांमधून युवती आणि महिलांनी आपलं नैपुण्य दाखवून दिलं. जागतिक महिला दिनानिमित्त इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं संचालक दिलीप पाटील, राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून याचाच एक भाग म्हणून शिवस्मारक सभागृह इथं नुकताच सखी सन्मान सोहळा पार पडला. विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान तसंच फॅन्सी ड्रेस स्पर्धा, त्याचप्रमाणे महिलांच्या आदर्शवत नातेसंबंधावर आधारित आम्ही दोघी अशा स्पर्धा आणि त्यातील विजेत्यांचा विशेष गौरव असं सखी सन्मान सोहळ्याचं स्वरूप होतं. अभूतपूर्व प्रतिसाद या कार्यक्रमास लाभला. सर्वत्रच याची चर्चा दिसून आली. सुवर्णा ब्युटी क्लिनिक अँड स्पा हे सखी सन्मान सोहळ्याचे मुख्य प्रायोजक होते, तर लाहोटी सारीज व सुनीता सारीज हे या सोहळ्याचे सहप्रायोजक होते. यासह सनरिच ॲक्वा, आयुष एंटरप्राइजेस, मा शक्तिशाली डिटर्जंट पावडर, प्रो ॲक्टिव प्रभा, 95 माय एफ एम रेडिओ, आस्क मी वेकअप सोलापूर यांचं सखी सन्मान सोहळ्यास विशेष सहकार्य लाभलं. महिला दिन साजरा करताना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचा दृष्टिकोन इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं राखण्यात आला होता. म्हणूनच सखी सन्मान सोहळ्याचा एक भाग म्हणून फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसंच आम्ही दोघी या स्पर्धेचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं. 20 वर्षापुढील युवती आणि महिला वर्गानं हिरहिरीनं यामध्ये आपला सहभाग नोंदवत अभूतपूर्व असा प्रतिसाद या स्पर्धांना दिला. सहभागी स्पर्धकांची मोठी संख्या या निमित्तानं दिसून आली. इन सोलापूर न्यूजच्या या सखी सन्मान सोहळ्यातील स्पर्धेविषयी युवती तसंच महिला वर्गात एक मोठी उत्कंठा होती. आपणच बाजी मारायची आणि बक्षिसाच्या मानकरी व्हायचं अशा एका आत्मविश्वासानं प्रत्येकजण या स्पर्धेमध्ये उतरलेलं चित्र इथं दिसून आलं आणि यामुळं ही स्पर्धा अतिशय रंगतदार स्थितीत पोहोचली. फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी सामाजिक, सांस्कृतिक तसंच निसर्गावर आधारित अशी विशेष थीम ठेवण्यात आली होती. यावर प्रत्येक स्पर्धकानं एकापेक्षा एक प्रभावी सादरीकरण करताना परीक्षकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. न्याय तुझा सीतेला जासांग 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 जानकी अजूनी राही जिवंत. प्रत्येक मुलीला कराटे आलेच पाहिजे आणि तलवारबाजी ही आलीच पाहिजे. स्वतःचं संरक्षण स्वतः करता आलं पाहिजे. एवढं तुम्ही माझं ऐकाल. मी पाटलीन बोलते, मी पाटलीन बोलते, पाटलीन. विषय सामाजिक संदेशाचा असो अथवा मग आपल्या विविध रंगी संस्कृतीचा असो किंवा मग निसर्गचक्राविषयी सादरीकरणाचा असो, यामधील वेगळेपण, नेमकेपण तसंच त्याचा प्रभाव निर्माण करताना युवती महिला यांनी मोठ्या चुरशीनं आपलं कसब नैपुण्य दाखवून देताना हम भी कुछ कम नाही असा इशाराच अन्य स्पर्धकांना दिला. Namo 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 Namo
सहभागी स्पर्धकांची मोठी संख्या आणि प्रत्येकाचं बहारदार असं सादरीकरण याला शिवस्मारक सभागृहातील प्रचंड गर्दीनं भरभरून अशी दाद देताना प्रत्येकाचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवला. चैतन्यमय आणि भारावलेलं वातावरण या निमित्तानं दिसून आलं. सादरीकरणानंतर प्रत्येकीचं लक्ष हे निकालाकडं लागून राहिलेलं होतं. दरम्यान फॅन्सी ड्रेस स्पर्धेनंतर क्रमांक होता तो आम्ही दोघी या स्पर्धेचा. आई मुलगी, सासू सून, नणंद भाऊजे यासह अन्य नातेसंबंधातून निर्माण झालेला जिव्हाळा, आपुलकी, विविध प्रसंगी जपलेलं वैशिष्ट्य असे विविध पैलू संवादाच्या माध्यमातून मांडायचे होते. ही स्पर्धा खरोखरच एक वेगळेपण दाखवून गेली. हशा टाळ्या तर कधी भावनिक, कधी गंभीर तर कधी आवाक करणारी स्थिती आम्ही दोघी या स्पर्धेनं निर्माण केली. अहो शंभू राजांची कैद हे स्वराज्यावर आलेलं अस्मानी संकट आणि अशा प्रसंगी तुम्ही असं जर हतबल झालं, अगतिक झालं तर स्वराज्य रयता कुणाकडे पाहणार होत. बुलुको नवरा कुठं गेला, मुंबईला गेला. नवरा कुठं गेला, मुंबईला गेला. परत का ग आला, करमत नाही त्याला. परत का ग आला, करमत नाही त्याला. आम्ही दोघी हे नातेसंबंध मांडताना सहभागी स्पर्धकांनी प्रत्येकालाच खिळवून ठेवलं, विचार करायला लावलं, हास्याचे फवारे देखील या दरम्यान उडवले. यामध्ये मग प्रभावी वक्तृत्व आलं, भाषाशैली आली, सादरीकरणातील एक वेगळेपण आलं. एका अर्थानं विविध बाजूंनी नेमक्या आणि नेटक्या पद्धतीनं नात्यामधला गोडवा मांडला जात होता जो शिवस्मारकमधल्या प्रचंड गर्दीला अगदी मनापासून भावला. काही नाही जाणार आजी, तू गेलीस तर हे सगळं राहणार बघ. आता ह्या मोबाईलच्या जगामध्ये आपलं तुम्ही असं जर हतबल झालं, अगतिक झालं तर स्वराज्य रयता कुणाकडे पाहणार होत. आणि या प्रसंगी तुम्ही सह्याद्री, उभा सह्याद्री ज्यांनी अंगा खांद्यावर खेळवला अशा शंभूराजांचं कपाळी तुम्ही कुंकू लावू. विसरू नका बहिणी साहेब, विसरू नका. अहो सर्व स्वराज्य रयता रयत तुमची वाट पाहतील. दयानंद रावांचं नाव घेते बहिणी माझी आळशीबाई, बहिणी माझी आळशी.